नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सांगली जिल्ह्यातील कवठेकन या गावामध्ये आहे। नवबद्ध व अनुसूचित जाती जमातीसाठी सरकारने मोठमोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे, मात्र सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत या नवबद्ध व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या विकासासाठी जो काही निधी येतो तो मात्र त्यांच्यासाठी खर्च न केल्याचं या ठिकाणी उघड झालेलं आहे। हा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकत असाल, हा हायमॅक्स बसवण्यात आलेला आहे। हे काम अंदाजे 1,24,000 आहे, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारे दलित वस्ती नाही। हे दलित वस्तीतील काम आहे, मात्र या ठिकाणी दलित वस्ती नाही। दलित वस्तीतील काम मात्र दुसऱ्या अन्य ठिकाणच्या वस्तीमध्ये पैसे खर्च करण्यात आलेले आहे। याबाबत आपल्यासोबत तक्रारदार आहेत, आपण तक्रारदाराशी बोलणार आहोत। नेमका काय प्रकार आहे व कशा प्रकारे त्यांनी दलित वस्तीतील पैसे दुसऱ्या वस्तीमध्ये खर्च केलेले आहेत, नाव सांगा तुमचं। नमस्कार, मी कुमार उर्फ लक्ष्मण धोंडराम माळी, राहणार कवठेकन। अंदाजे नोव्हेंबर महिन्यामध्ये या भागातील नागरिकांनी माझ्याकडे जे ग्रामपंचायतच्या वतीनं जे हायमास्ट लावलेले आहेत ते बंद अवस्थेत आहेत, आणि हे जवळपास 4 महिन्यापासून लावलेले हायमास्ट हे बंद अवस्थेत आहेत आणि ते चालू नाहीत। या संदर्भात माझ्याकडे ज्यावेळी या भागातील नागरिकांनी तक्रार केली, त्यानंतर मी या संदर्भात दिनांक 12-11 रोजी ग्रामपंचायत कवठेकन, पंचायत समिती तासगाव आणि जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे या हायमास्टच्या संदर्भात चालू करण्याबाबत आणि वीज जोडणीबाबत यांना पत्रव्यवहार केला। त्यानंतर दिनांक 24 डिसेंबर रोजी या हायमास्टच्या लाईट लावण्याच्या बाबतीमध्ये मी महावितरणकडे माहितीचा अधिकार देऊन त्यांच्याकडे ग्रामपंचायत कवठेकन किंवा संबंधित विभागाने आपल्याकडे वीज मागणीसाठी काय अर्ज केलेला आहे का म्हणून मी अर्ज केला, परंतु त्या महावितरणने मला दिनांक 24-12 रोजी या संबंधित ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची विजेच्या संदर्भात मागणी केलेली नसल्याचा मला त्यांनी माहिती दिली। तदनंतर दिनांक 31-12-2021 रोजी तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मॅडम यांनी एक ग्रामसेवक कवठेकन ग्रामविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। या नोटिसीमध्ये असं त्यांनी म्हणलेलं आहे की सदरच्या हायमास्ट त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की या कवठेकन ग्रामपंचायत परिसर, हायस्कूल शाळा आणि त्यानंतर पाण्याची टाकी या ठिकाणी त्या गटविकास अधिकारी यांनी स्वतः भेटी देऊन तिथे पाहणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सदरच्या ठिकाणी ह्या दलित वस्ती नाही आहेत आणि हे हायमास्ट लावलेले आहेत, हे बोगस प्रकारे आहेत, हे गटविकास अधिकारी यांचं ज्यांनी नोटीस दिल्यानंतर हे आमच्या लक्षात आलं। मग त्यानंतर यांनी ह्या कामाच्या बाबतीत मी सखोल चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की यांनी यातील जवळपास 3 हायमास्टचे 60%च्या आसपास जी रक्कम असते ती यांनी वितरित केलेली आहेत आणि काढलेली आहेत, आणि या रकमा हे हायमास जे आहेत लावलेले 3 हे बंद अवस्थेत आहेत आणि या योजनेचे जे पैसे आलेले आहेत हे परत त्या संबंधित विभागाला परत करावे अशी नोटीस ग्रामविकास अधिकाऱ्यांना गटविकास अधिकाऱ्यांनी काढलेली आहे। यात त्यांनी बीडीओ मॅडमनी स्वतः असं म्हणलेलं आहे की सदरचे हायमास हे चुकीच्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि हे शासनाची फसवणूक केली आहे, अनियमित आहे, आणि जे माझे मागासवर्गीय समाज बांधव आहेत त्यांच्यावर अन्याय होणार ही गोष्ट माझ्या दृष्टीनं निदर्शनास आली आहे। त्यामुळं माझा असा स्पष्ट आरोप आहे की बोगस दलित वस्ती काढून मागासवर्गीय समाजांच्या नावाखाली जी येणारी जो अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करणे ह्या योजनेचा इथे पुरेपूर फज्जा आणि चुकीच्या पद्धतीने काम झालेलं आहे आणि या संबंधित सर्व जे दोषी आहेत, मग यात टेंडर प्रोसेस करणारे असतील, संबंधित जिल्हा परिषदमधले जे तांत्रिक अधिकारी असतील, जे मूल्यांकन करून देणारे जे अधिकारी असतील, हे सर्व टोटली खालीपासून वरपर्यंत ह्यात बऱ्याच जणांचे हात ह्यात सामील आहेत आणि हे सर्व जे दोषी आहेत त्या सर्व दोषींच्यावर तात्काळ कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती आहे। दलित वस्तीचे जे काम आहे दलित वस्तीचं झालं पाहिजे आणि दलित वस्तीमध्ये जर काम नाही झालं तर ते जे दोषी असेल त्या दोषीवर कारवाई केली पाहिजे। दोषीवर कारवाई केली पाहिजे म्हणजे जो काही कायद्याचा जो काही गुन्हा असेल तर ते गुन्ह्यामध्ये 100% त्यांना अडकवलं पाहिजे, हा येतो डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर त्याचा उपयोग आहे। नमस्कार, मी सावंत बिडू कांबळे कवठेकन। हायमास्ट लाईटीचा विषय, आमच्या दलित वस्तीमध्ये जी लाईटीसाठी हायमास्ट लाईट आलती ती दलित वस्तीत न होता इतर ठिकाणी त्याचं
विलीनीकरण के लिए ती दलित वस्तीत व्हावी ही आमची मागणी आहे। अन्यथा जे कोणी याच्याबद्दल कोणी पुढे होऊन काम केले त्याच्यावर कारवाई व्हावी। समाज कल्याण विभागातून जिल्ह्यासाठी जो मागासवर्गीयांसाठी निधी येतो ज्या खेड्यागावामध्ये परखेड्यामध्ये जी दलित वस्ती सुधार योजना म्हणून जो निधी दिला जातो तो निधी सांगली जिल्ह्यामध्ये पाहत असताना बऱ्याचशा गावांमध्ये तो निधी मागासवर्गीय समाजामध्ये किंवा मागासवर्गीय प्रभागामध्ये खर्चला जात नाही अशीच एक खंत तासगाव तालुक्यातील कवठेखंद या गावी आम्हाला पाहायला मिळाली। आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला तिथं नेऊन दाखवलं हॅमेक्स लाईट जो विषय आहे जो समाज कल्याणच्या मार्फत कवठेखंदमधल्या दलित विभागासाठी आला होता दलित समाजासाठी आलेला होता त्या समाजामध्ये त्या लाईटी न बसवता त्या इतर प्रभागामध्ये जिथं दलित समाजाचं एकही घर नाही अशा समाजामध्ये आणि गाव भागातल्या लोकांच्या घरासमोरनी त्या लाईटा लावण्यात आलेल्या आहेत। सरासरी हा कवठेखंदच्या दलित समाजावर अन्याय आहे। हा अन्याय समाज कल्याण सभापतींनी केला आहे समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे याची चौकशी रितसर झाली पाहिजे। अशी जी चौकशी रितसर करून त्यांच्यावर ॲट्रॅसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल केला पाहिजे। आम्हाला अत्यंत खंत वाटते की सांगली जिल्ह्यामध्ये जे सांगली जिल्हा सभापती आता आहेत समाज कल्याणचे सांगली जिल्हा सभापती आहेत त्यांचं अजिबात याच्यावर लक्ष नाही का ते त्याच्यामध्ये आहेत का काय असा काय प्रकार आहे की जेणेकरून की आजपर्यंत दलित समाजाच्या कुठल्याही व्यवस्था कुठलीही निधी समजा ती समाज कल्याणमधून येत असू दे DPDC मधून आलेले असू दे ह्या सगळ्या निधी दलित समाजामध्ये खर्च केलेला जात नाहीत आणि हे खर्च न करणारे समाज कल्याणचे सभापती असतील अधिकारी असतील शासकीय अधिकारी असतील ह्यांची रितसर चौकशी करून त्यांच्यावर ॲट्रॅसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल करून ॲट्रॅसिटी ॲक्टखाली गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा। अन्यथा समतावादी महासंघाच्या वतीनं 2 फेब्रुवारीला अर्धनग्न मोर्चा काढण्यात येईल। तर आत्ताच आपण दलित वस्ती कवठेखंद येथे झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात बघितलेलं आहे। दलित वस्तीमधील काम मात्र दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याबाबत माळे यांनी तक्रार दिलेली आहे व दलित संघटनेनं मात्र या कामात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। याबाबत तासगावचे गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्यानंतर आम्ही सांगली जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी यांना विचारणा केली की या प्रकरणाचा नेमकं काय झालेलं आहे तर त्यांनीही मॅक्स महाराष्ट्रशी बोलण्यास नकार दिलेला आहे। मात्र या प्रकरणामध्ये मोठमोठे अधिकारी व लोकप्रतिनिधी अडकण्याची शक्यता आहे। जिल्हाभर या कामाची चौकशी होण्याची गरज आहे त्यामुळे एकमेकाची पाठराखण या प्रकरणात होताना दिसत आहे। सांगलीहून राजाराम सकटे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सांगली।